देण्यापेक्षा सरकारनं बहिणीची आबरू वाचवावी, त्याचबरोबर सत्तेचा उन्माद ज्यांना चढलेला आहे त्यांना खड्यासारखं बाजूला करावं असं शरद पवार म्हणाले. त्या गोष्टीचा आणि या गोष्टीचा संबंध जोडणं योग्य नाही. लाडक्या बहिणींची चिंता आम्हालाही आहे, तशीच निश्चितपणानं ज्या इतर महिला महाराष्ट्रामध्ये आहेत, इतर स्त्री वर्ग आहेत, त्यांच्या सुरक्षेची चिंता सुद्धा आम्हाला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबतीत सरकार संवेदनशील आहे. कुठल्याही अशा व्यक्तीला जो महिलांवर अन्याय अत्याचार करतो त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही आणि महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत कडक उपाययोजना गृह विभागामार्फत राज्यामध्ये केलेल्या आहेत. धन्यवाद. समाजाचं जे आंदोलन आणि उपोषण पंढरपूर या ठिकाणी सुरू आहे, त्या ठिकाणी काल मी स्वतः आणि माननीय ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब आम्ही दोघंजणं गेलेलो होतो. त्याप्रमाणे आज तातडीनं सुट्टीचा दिवस असतानासुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या बरोबर बैठक घेतली. दोन तीन महत्त्वाचे निर्णय झाले, त्याच्यामध्ये जो धनगड जातीचा दाखला काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये मिळवलेला आहे तर त्याचे तो दाखला रिव्ह्यू करण्याचे अधिकार हे त्या समितीला देण्याचा निर्णय, म्हणजे ज्या जात पडताळणी समितीनं तो दाखला दिलेला आहे त्यांना तो दाखला रिव्ह्यू करून रद्द करण्याचे अधिकार नाहीत, तर ते देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. एक आय एस अधिकारी शिंदेंच्या नेतृत्वाखालची जी समिती आहे, जी समिती धनगड आणि धनगर हे एकच आहेत हे इतर राज्यांमध्ये समजलं जातं त्याचा अभ्यास करते. त्यांची दोन राज्य गोवा आणि कर्नाटक हे बाकी आहेत, तर त्याच्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला. नंबर 3, ज्या आदिवासींच्या सवलती आणि योजना आहेत त्या धनगर समाजाला लागू करण्यासाठी आवश्यकता भासली तर पुनर्नियोजन त्या विभागाच्या निधीचं करून निधीसुद्धा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आजच्या बैठकीमध्ये दिलं. त्याचबरोबर या सकल धनगर समाजाच्या सर्व समाजातल्या पदाधिकाऱ्यांची आणि आजच्या शिष्टमंडळाची मागणी होती की धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा स्वतंत्र GR सरकारनं काढावा. तर तो GR कशा पद्धतीनं असावा याच्यासाठी 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची एक समिती आणि त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आलेले होते त्यांच्यातल्या 5 प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापित करून त्यांनी हा GRचा मसुदा कसा असावा, GR काढला तर तो कोर्टात टिकला पाहिजे याबाबतीत ती समिती जी 5-7 लोकांची केलेली आहे ती लगेचच ह्या 4 दिवसांमध्ये बसेल आणि त्याप्रमाणे ड्राफ्ट GRचा ड्राफ्ट ते तयार करतील. ॲडव्होकेट जनरल साहेबांचं त्याच्यावरती ओपिनियन घेतलं जाईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा पुढची कार्यवाही सकारात्मकदृष्ट्या करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झाला. या बैठकीतले जे निर्णय झालेले आहेत ते सकल धनगर समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींनी या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि जे उपोषणकर्ते आता पंढरपूरमध्ये बसलेले आहेत त्यांना राज्य सरकारच्या वतीनं तातडीनं विनंती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे की त्यांनी उपोषण स्थगित करावं आणि त्यासाठी विभागीय आयुक्त पुणे यांना उपोषणकर्त्यांची भेट सरकारच्या वतीनं घेण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत. उपोषण आश्वासन दिलंय आम्ही, त्यांनी सांगितलं आम्हाला त्यांचे जे प्रतिनिधी आले होते आम्ही जाऊ तातडीनं आत्ताच्या आत्ता तुमचा प्रतिनिधी पाठवा सरकारचा, आम्ही जे उपोषणाला बसले त्यांच्याशी चर्चा करू आणि उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करू. राजकीय तिथे चर्चा केल्यानंतर तिथे काय तोडगा किंवा मार्ग निघाला नव्हता, आज ते शिष्टमंडळ आले होते, धनगर समाजाचे आमदार पण आले होते, तर आता समाधानी आहेत ते सांगितलं ना मी तुम्हाला एवढं, तुम्ही त्याला विचारा ना आता येतील ना ते किंवा जे आहेत आतमध्ये ते चर्चा करतील. मी सरकारच्या वतीनं सांगतोय सरकारनं खूप सकारात्मक पावलं पुढे टाकलेले आहेत. बहुतांशी मागण्या त्यांच्या ज्या होत्या त्याबाबतीत सरकारनं सकारात्मक निर्णय आज घेतलेले आहेत, त्यामुळं मला विश्वास आहे की सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी मंडळ आज आलं होतं किंवा जे उपोषण करत आहेत त्यांचं निश्चित समाधान होईल आणि सरकारनं त्याला सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे. ओके, त्या GR साठी तुम्ही ऐकायला पाहिजे,
तो जी आर कसा काढायचा, काढता येतो का, येत असला तर त्याचा मसुदा कसा असावा, याच्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. सर हिंदी में जाना चाहेंगे आज में लोगों के साथ आरक्षण. एक मिनट तांबा पानी पीने. सर हिंदी में जाना चाहेंगे आज जो जो है इसके लिए कमिटी बनाई गई है, वो कमिटी देखिए इसमें दो तीन इश्यूज आज डिस्कस हुए. वहाँ पे बैठे है, उन्हें मिलने के लिए मैं और चंद्रकांत दादा पाटिल कल वहाँ गए थे. आज छुट्टी के दिन होते हुए भी सब सीनियर ऑफिसर्स की बैठक माननीय मुख्यमंत्री महोदय की अध्यक्षता में हुई. यहाँ पे जो कोर्ट में गया था इशू कि धनगढ़ और धनगढ़ एक ही है, और जो कोर्ट में रिजेक्ट हुआ इस वजह से हुआ कि धनगढ़ का उल्लेख करके कई लोगों ने सर्टिफिकेट महाराष्ट्र में प्राप्त किए, वो सर्टिफिकेट का रिव्यू करने का पावर वो समिति को देने का निर्णय भी आज की बैठक में हुआ. और जो उनका कहना है कि जीआर इशू करो कि धनगढ़ और धनगढ़ एक ही है, वो जीआर कैसा ड्राफ्ट होना चाहिए, वो इशू कौन से लीगल बेस पे हम लोग कर सकते हैं, इसके लिए तीन सीनियर आईएएस ऑफिसर्स की और जो धनगर समाज की जो आंदोलन करता आए थे वो पांच लोगों की एक कमेटी आज बनाई है. वो दो दिन में अपना काम चालू करेगी और जल्द से जल्द धनगढ़ और धनगढ़ एक है ये जीआर का ड्राफ्ट अगर निकाल सकते हैं कायदे के चौकट में बैठ के, तो उसका भी रिपोर्ट वो समिति गवर्नमेंट को सौंपेगी. जो ऑफिसर पे बैठे हुए हैं सर, हंगर स्ट्राइक पे बैठे हैं, क्या उनसे बात करके आपने उनसे आज उनके ही प्रतिनिधि यहाँ पे आए थे. मैंने बार बार उनको अपील की कि गवर्नमेंट ने बहुत अच्छी तरह से सकारात्मक रिस्पांस आपके आंदोलन को दिया है. हमको आंदोलनकर्ताओं की प्रकृति की चिंता है, आपके आंदोलनकर्ताओं ने उपोषण स्थगित करना चाहिए. तो उन्होंने कहा आपके गवर्नमेंट का कोई रिप्रेजेंटेटिव भेजो. कल ही हम दो सीनियर मिनिस्टर्स वहाँ पर गए थे. अभी कल हमारे डिविजनल कमिश्नर जो इस रीजन के है उनको वहाँ भेजने का फैसला आज हमने मीटिंग में किया. साहब राजकीय प्रश्न है, उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर मध्ये जुनी पेन्शन योजना मोदीचं सरकार आणा आणि लागू होईल असं म्हणतात. पहिल्याच कॅबिनेट मध्ये जुनी पेन्शन आहे तशी आम्ही लागू करू असं आश्वासन त्यांनी दिले. उद्धव ठाकरे असं म्हणतात. मी उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये वित्त खात्याचा राज्यमंत्री होतो. जुन्या पेन्शनसाठी जी समिती उपसमिती तयार केली होती तिचा मी अध्यक्ष होतो. त्यावेळची जी भूमिका आहे उद्धव ठाकरे साहेबांची ती आता मला माध्यमांच्या समोर सांगता येत नाही, कारण मंत्री राज्यमंत्री म्हणून काम करताना आम्ही गोपनीयतेची शपथ घेतलेली होती. त्यावेळची माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका काय होती हे मला आता सांगायची वेळ आणू नका. ओळखा ना तुम्ही मी काय सांगतोय ते, लागू झाली असते ना, अडीच वर्ष होते ना साहेब उद्धव ठाकरे साहेब होते, मी अडीच वर्ष राज्यमंत्री होतो वित्त खात्याचा, का त्यावेळी होऊ शकले नाही तो म्हणता ताक ओळखा ना तुम्ही. उद्धव ठाकरे साहब पहिले गए थे की मुख्यमंत्री घोषित करो एमवीए में, आज उन्होंने कोपरगाव में कहा की मुझे ऐसे सपने नहीं आते, मैं पहले भी ऐसे सपना देखता नहीं था. क्या आपको लगता है की मुख्यमंत्री पद को लेकर वो दबाव में झुक गए हैं? त्याचं कारण एकच आहे, त्यांनी प्रयत्न करून बघितला की आपल्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करतील, पण ओपनली नाही, चार भिंतीच्या आत नाही, कसंच नाही. महाविकास आघाडी म्हणली आम्ही चेहरा जाहीरच करणार नाही, त्यामुळे आता त्याला रिव्हर्स टाकण्याशिवाय पर्याय नाही. त्यांना आता जे काय मिळेल ते पदरात पाडून घ्यावं लागेल, याच्याशिवाय दुसरा त्यांच्या समोर पर्याय नाही. देखिए उनके पास के MLH की स्ट्रेंथ, उनके पास की शिवसेना की पार्टी नेटवर्क की स्ट्रेंथ कम हो गई है. उनका अगर कल के ऐसे लोकसभा चुनाव की परफॉर्मेंस अगर देखे तो वो भी वीक हो गया है. नेटवर्क जो शाखा प्रमुख का है, तालुका प्रमुख का है, जिला प्रमुख का है, वो भी नेटवर्क शिवसेना का उनके साथ नहीं है. इसीलिए उनको उनकी जितनी भी ताकत है वो ताकत के हिसाब से ही जगह मिलेगी लोक विधानसभा में. इसीलिए जो भी उनको मिलेगा उसमें उनको समाधान मानना पड़ेगा.